नमस्कार, नवभारत नवराष्ट्र चर्चा में आपका स्वागत है। इस समय सभी दर्शकों के मन में निसर्ग चक्रवात के बारे में उत्सुकता है और थोड़ा सा भय। निसर्ग चक्रवात का कितना हो सकता है प्रभाव और उसके बाद इसके क्या परिणाम दिखाई देंगे, इसके बारे में इस चर्चा में हमें जानकारी देने के लिए उपस्थित है औरंगाबाद से MGM APJ अब्दुल कलाम खगोल अवकाश विज्ञान केंद्र के डायरेक्टर श्रीनिवास आवंकर सर। आज चक्रवात के बारे में उपस्थित हो रहे प्रश्नों का उत्तर उनसे जानने का प्रयास करेंगे। अंकर सर, आपका इस चर्चा में मैं स्वागत करता हूँ। सर, मेरा पहला सवाल यही है कि निसर्ग चक्रवात की गति रायगढ़ और मुंबई पहुंचते समय कितनी रहने की आशंका है? अभी वो 100 से 120 किलोमीटर प्रति घंटा बताई जा रही है। देखा जाता है कि निसर्ग चक्रवात जो है अभी तक 2 बज चुके हैं और निसर्ग चक्रवात जो 2.5 घंटे पहले यह अलीबाग जो तालुका रहेगा रायगढ़ जिले में उसके वहां पे उसने एंट्री कर चुका है वो। और उस वक्त जब धरती पे या समुद्र में से धरती पे आते वक्त इसकी जो स्पीड थी सबसे ज्यादा यानी 120 किलोमीटर के दरमियान इसकी स्पीड देखी गई है। और यह चक्रवात जो है अभी महाराष्ट्र में दाखिल हो चुका है और मूवमेंट जो है अभी वेस्ट ईस्ट डायरेक्शन से मूवमेंट करते हुए आने वाले 36 घंटे तक हमारा महाराष्ट्र में रहेगा और मूवमेंट जो है अभी नॉर्दर्न भाग में रीजन में जाएगा। मगर ये सब देखते हुए स्पीड जो देखी गई है यह स्पीड 17 घंटे से उसमें बढ़ोतरी आ चुकी है। यह स्टार्टिंग में देखा गया कि कल रात में इसकी जो मूवमेंट देखी गई थी यह 11 किलोमीटर प्रति मूवमेंट से 11 किलोमीटर प्रति मूवमेंट से आगे बढ़ रहा था और वो सवेरे सवेरे 15 किलोमीटर तक से उसकी मूवमेंट बढ़ गई थी। पर अभी जो है इसकी मात्रा हवाएं चल रही है जो देखा गया है इसकी तकरीबन मूवमेंट जो रहेगी ये 25 किलोमीटर या 25 से 30 किलोमीटर की मूवमेंट रहेगी। मगर जो हवाएं चलेगी उसकी मूवमेंट देखी जाती है और 120 किलोमीटर प्रति घंटे की आवाज से हवा चलेगी देखा जाता है। इस चक्रवात से किस प्रकार का नुकसान होने की संभावना है और उसका मार्ग क्या रहेगा महाराष्ट्र में से जाते समय? महाराष्ट्र में भी अभी रायगढ़ जिले से जैसे मूवमेंट हो जाएगा तो दक्षिण की ओर रहेगा वो श्रीवर्धन दिव्यागर बुर्ड जिंदापोली यहाँ पे उसका तो सबसे ज्यादा असर रहेगा ही। मुंबई की ओर देखेंगे तो पूरा मुंबई रहेगा पालघर रहेगा इधर ग्रेटर मुंबई में ठाणे वगैरह कल्याण जो रीजन है पनवेल वगैरह जो रीजन है रसायनी वगैरह यहाँ पे सबसे ज्यादा तबाही रहेगी। और वो मूवमेंट कंप्लीट करते हुए यह आगे लोनावा से होते हुए यह जाएगा गुजरेगा या लवासा लवासा से लोनावला लोनावला से मूवमेंट करते हुए जाएगा ये शनिशिंगणापुर से होते हुए ये मनमार की तरफ से जाएगा तो मनमार के करीब निफाड़ है निफाड़ से मूवमेंट आज शाम तक उसका मूवमेंट है निफाड़ तक। और निफाड़ से आगे मालेगांव से होते हुए कल सवेरे तक ये पहुंचेगा क्या कहते हैं कि जलगांव धुलिया तक उसके आगे मूवमेंट रहेगी इंदौर तक जो MP में आएगा। और ये कंप्लीट ट्रैक जो है उसका ट्रैक देखा गया है और उसके आसपास जो उसको ध्यान में रखते हुए उसके परपेंडिकुलर में जितने 100-100 किलोमीटर के रीजन रहेंगे इसका वो कवरिंग रहेगा तो यानी पूरे महाराष्ट्र में अभी बारिश की संभावना देखी जाती है। इस चक्रवात की गति कम होने की कोई संभावना? हाँ बराबर है, जैसे ही निर्भर होता है कि उसकी गति भी कम है। देखा जाता है समुद्र में जब रहता है चक्रवात वो धरती पे या सरफेस पे आने के वक्त जो देखा गया सबसे ज्यादा उसकी गति देखी जाती है। जैसे ही पृष्ठभाग पे उसका अवतरण हो जाएगा उसके बाद उसकी गति कम होना शुरू होती है और क्योंकि धरती पे उसका बहुत सारा ऑब्स्टिकल होने के बाद वो तबाही मचाना शुरू कर देता है। उसका ऑब्स्टिकल एयर का ऑब्स्टिकल बढ़ने के बाद उसमें कमतरता आती है। अभी जो 120 किलोमीटर से उसकी जो आने वाली हवाएं है ये आने वाले मनमाड़ तक या निफाड़ तक आने तक यानी शाम तक उसकी स्पीड जो रहेगी ये 90 किलोमीटर तक कम हो जाएगी। यानी पूरा दिन आज हमें इसकी क्या कहेगा बड़ा असर पूरा महाराष्ट्र में रहेगा देखा जाता है पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र में देखा जाएगा। इसका उगम स्थान क्या है और ये निसर्ग चक्रवात कहाँ से शुरू हुआ? इसका उगम ऐसा देखा जाता है कि इंडियन ओशन का देखा हिंद महासागर नीचे है पूर्व की ओर बंगाल का उपसागर है और पश्चिम की ओर अरबी समुद्र है। हालांकि इसमें हमारा ये देखा जाता है कि जो साइक्लोनिक स्ट्रोम बनते हैं
उसको ध्यान में रखा, एक 8-10 दिन पहले हमने आफन जो नाम का चक्रवात देखा गया था, उसकी निर्मित होने के बाद वो बे ऑफ बंगाल की तरफ से निमल निकलने के बाद वो हमारे उड़ीसा और क्या कहेंगे बंगाल, पश्चिम बंगाल में आके तबाही मचा के गया। उस वक्त जो मॉइस्चर है मॉइस्चर उसको खींचने के बाद देखा जाए कि अरबी समुद्र में जो मॉइस्चर डेवलप हुआ था वो इकट्ठा हमारे केरल के केलापट्टी से तकरीबन 300 किलोमीटर अंदर नॉटिकल माइल में समुद्र में वो डेवलप होते गया, और उस वक्त जो उसकी मात्रा में हवाएं मिलती रही और जो इंडियन ओशन इंडेक्स में टेम्परेचर देखा गया है, अभी जो देखा गया है कि हमारा इंडियन ओशन इंडेक्स जो है मानसून के लिए फेवरेबल है, उसको ध्यान में रखते हुए ये मोशन जो है उसको मूवमेंट मिली और उसकी निर्माण निर्मित जो है निसर्ग की होते हुए रही, और एक 5-6 दिन में इसकी मूवमेंट हमारे इंडियन वेस्ट कोस्ट से मूवमेंट आते आगे चलते गया और केरला होने के बाद कर्नाटक, कर्नाटक के बाद महाराष्ट्र की ओर आगे आगे पश्चिम कर्नाटक की ओर से बढ़ते गया, और आज सवेरे 11:30 के दरमियान वो हमारे अलीबाग के करीब उसने महाराष्ट्र में एंट्री की है। तो ये 7-8 दिन का मूवमेंट है, 7-8 दिन की इसकी डेवलपमेंट होती है और आने वाले 36 घंटे हमें इसको महसूस करना पड़ेगा। निसर्ग जैसे चक्रवात जो आते हैं उनको उनका प्रभाव कम करने के लिए हम कुछ हमें क्या उपाय योजना आगे की दिनों में करनी होगी, और उसके लिए कुछ प्रयत्न हमारी तरफ से या फिर हमारी IMD विभाग जो है वो इतना सक्षम है क्या कि इसके बारे में पूर्व जानकारी के लिए तो हम इसके ऊपर कुछ एक्शन ले सकें और जो हानि है वो एटलीस्ट कम कर सकें। बराबर है, दुनिया में नेचुरल डिजास्टर के अंतर्गत हम प्रिपेयरनेस के बारे में देखा गया, सुनामी हो देन वोल्कानी हो या हमारा क्या कहेंगे कि चक्रवात हो, इसके बारे में हम प्रिपेयर हो सकते हैं, मगर जलजला यानी भूकंप के बारे में हम दुनिया में कहीं भी प्रिपेयरनेस कर नहीं सकते हैं। तो हमें वक्त मिलता है, हमें हमारा लाइफ जो क्या कहेंगे कि जीवित आने या होने वाला जो नुकसान कम करने के लिए हमें बहुत सारा वक्त मिलता है। वैसा हमारे भारत की तरफ से NDRF की जो टीमें हैं और स्टेट डिजास्टर की भी ये टीमें हैं ये प्रिपेयर हो चुकी है, उन्होंने बहुत सारा प्रिपेयरनेस प्लान बनाया है, उसके अंतर्गत देखा गया कि पूरी जो केनापट्टी के लोग जो है उनकी सुरक्षा के लिए उन्होंने इंतजाम भी पूरी तरफ से किए है, उसको ध्यान में रखते हुए अभी देखा गया कि उड़ीसा में प्रिपेयरनेस की वजह से आमफान की वजह से केवल एक भी वहां पे जीवित हानि नहीं हुई, मगर कलकत्ता या बंगाल के उस बंगाल में इसकी मात्रा में बहुत सारा कम जीवित हानि हो चुकी थी, इसको प्रिपेयरनेस कह सकते हैं। इसी तरह प्रिपेयरनेस जो है हमारे महाराष्ट्र के तरफ से और गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से भी ली गई थी, और देखते ये उसका असर कितना रहा, क्योंकि बहुत सारे 20-25 उड़िया जो है NDRF की और स्टेट गवर्नमेंट के भी पूरे रायगढ़ हो सिंधुदुर्ग हो या मुंबई कोकण इस पूरे रीजन में प्रिपेयरनेस के लिए तैयार है, और उन्होंने बहुत सारा काम भी किया होगा। यह आपत्ति आने की बात की तरह है, क्योंकि बहुत सारे पेड़ गिरते हैं, बहुत सारे गाड़ियों के ऊपर पेड़ गिरने के बाद या रास्ता खराब होने के बाद ढल जाने के रास्ते बारिश की वजह से जो बारिश के बाद पानी है ये घर में घुस जाता है, इसके लिए वो संभावना कब कितना रहेगा पता नहीं, मगर उसके लिए प्रिपेयरनेस जो है उसको ध्यान में रखती है, ये सब तैयारियां होती है, और ये पूरा साइक्लोन का स्ट्रोंग कम होने के बाद ही उसको हम रिकवर करने के लिए तैयारी करते हैं। सर अभी जो कोलकाता में जो चक्रवात हुआ था उसका काफी असर दिखाई दिया, करीबन 80 लोगों की उसमें जान गई और लाखों लोगों का घर भी उजड़ गया, तो अगर बहुत बड़ा नुकसान हुआ, तो अगर हम निसर्ग की और इसकी असर तुलना करते हैं तो उसमें ज्यादा डेंजरस ज्यादा क्षति पहुंचाने वाला चक्रवात कौन सा है? आमफन के बारे में देखा जाता है कि वो वेरी सुपर कैटेगरी में था, वेरी सीवियर कैटेगरी में था, उसके जो विंड स्पीड देखी गई है वो 220 तक चली गई थी, उसके मात्रा में हमारा जो अभी निसर्ग आ चुका है उसकी स्पीड तकरीबन 120 रहेगी, यानी उसका जो नुकसान करने का जो कंटेंट रहेगा उसकी मात्रा में कम रहेगा, मगर होने वाला नुकसान तो हो ही रहेगा, क्योंकि कितना स्पीड से वो आने के बाद उसकी दिशा देखी गई है उसको ध्यान में रखते हुए यह बात यानी उत्तरी पूर्वोत्तर दिशा में चलने के बाद
विदिन 6 to 8 आवर में उसको डिसॉल्व हो गया, उसी तरह यह होने की संभावना है क्योंकि कोकन रीज में वो आ रहा है। कोकन के बाद तकरीबन 70-80 किलोमीटर के बाद हमारे सैयद जी की क्या कहते कि बड़ी चादर खड़ा वो पत्थर वहां पे लगेगा, उसके लिए मेरे ख्याल से वो जैसे ही हमारे महाराष्ट्र में एंट्री करने के बाद कोकन को पार करते हुए उसकी बहुत सारी स्पीड कम हो जाएगी, और आने के बाद ऊपर सैयद जी के ऊपर आने के बाद जो होने का नुकसान है ये बहुत मात्रा में कम होगा, ऐसे मुझे शंका दिखाई देती है। सर चक्रीवादळ कशी निर्माण होतात, त्याच्यामागची कारण काय? आपण बघितलं पाहिजे की पृथ्वीचा जो गतीचा दिशा जी आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, आणि त्या फिरण्यामध्ये बघितलं गेलं की जो विषुवताच्या दक्षिणेकडे आणि विषुवताच्या उत्तरेकडे ही चक्रीवादळ होतात निर्माण बघितली गेली आहेत। मग विषुवताच्या किती डिग्रीवरती आपण बघितलं गेलं पाहिजे, साधारणतः चक्रीवादळ निर्माण होण्याकरता विषुवतापासून 5 डिग्री उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे 5 डिग्री अशा पद्धतीने तो रिजन सोडून दिला विषुवताचा, त्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये आणि दक्षिणेकडच्या भागामध्ये चक्रीवादळ निर्मिती होते। काय होत असलं पाहिजे, जो वेग आहे आणि जो पृथ्वीचा वेग आहे आणि त्या ठिकाणी विषुवताचा पाण्याचा जो काही कोरलेस इफेक्ट त्या ठिकाणी निर्मिती बघितली गेलेली आहे, आणि त्या ठिकाणाहून निर्मिती बघितल्यानंतर तिचा जो दिशा असते ही विषुवताच्या उत्तरेकडच्या दिशांमध्ये अँटीक्लॉक म्हणजे गडाच्या उलट्या दिशेने निर्माण होणारे गती निर्माण होणारे जे चक्रीवादळ असं बघितली गेलेली आहेत, मात्र दक्षिण गोलार्धामध्ये जी चक्रीवादळ होतात ही गडाच्या दिशेने निर्माण फिरणारी अशी चक्रीवादळ होतात। आणि आपल्याकडे भारतीय उपखंडाचा विचार केला गेला तर भारतीय उपखंडामध्ये आपण त्या ठिकाणी बघता येईल की बंगालचा उपसागर पूर्वेला आहे, दक्षिणेकडे हिंद महासागर मोठा आहे आणि विषुवताच्या वरती आपला बऱ्यापैकी संपूर्ण आपल्याला समुद्र भेटतो आणि पश्चिमेला आपल्याला अरबी समुद्र आहे। ही भौगोलिक स्थिती भारताला जशी मिळालेली आहे त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीला आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टी म्हणजे इराण ओमान त्या ठिकाणी येमेन हे जे देश आहेत आणि पूर्व दिशेला बघा गेलो तर जपान असेल, उत्तर आणि दक्षिण कोरिया असतील या भागामध्ये आणि अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर जे राष्ट्र आहेत या विभाग आहेत किंवा स्टेट आहेत त्या ठिकाणी सर्वात जास्त आतापर्यंत आपल्याला चक्रीवादळ बघायला भेटतात। एकूणच ज्या ठिकाणी जास्त पूर्व किनारपट्टी लाभलेले जे राष्ट्र असतील त्यांनाही चक्रीवादळ जास्त बघायला भेटतात। सहसा आपल्या भारताचा विचार केला आपण तर त्या ठिकाणी आपल्याला बंगालच्या उपसागराकडून येणारा मान्सून असेल किंवा तिकडून येणारा जो काही चक्रीवादळ फटका जो असतो ही अत्यंत अनुभव आलेली अनेक घटना आहेत, परंतु मुंबई किंवा त्या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर येणाऱ्या चक्रीवादळ संख्या गेल्या काही वर्षाचा अभ्यास केला तर अतिशय नगण्य आहे आणि बरीचशी आली तर ती निर्माण जरी झाली ओमानकडे पश्चिमेला निघून जातात आणि काही बरीचशी जे आहेत ही त्या ठिकाणी चार असेल किंवा गेल्या काही गुजरातला धरलेले चक्रीवादळ बघितलं गेलेलं होतं त्या सगळ्या सायकलचा विचार केला तर ते बऱ्यापैकी अतिशय कमी तीव्रतेचे बघितले जातात, मात्र 129 वर्षानंतर आलेलं हे चक्रीवादळ जे आता आहे निसर्ग हे प्रथमच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दाखल झालेलं आहे आणि हे पहिल्यांदाच बघतो आपण अनुभवत आहोत देखील आणि त्यावर डिपेंडन्स जो होता हे आपण सगळ्यांनी केलेली आहेच आहे। चक्रीवादळांची जगभरात विचार केला तर चक्रीवादळाची संकट वाढत चालतात दोन गेली आता अंफाळचं आलं आणि आता हे आपण आता निसर्गाचं बघतो आहोत तर हे ह्याच्या पाठीमध्ये काही काय म्हणतात पर्यावरण किंवा जागतिक दोन गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या गेल्या पाहिजेत की जागतिक परिमंडळात बदल होण्याचं कारण काय असलं पाहिजे। मी जे एक संशोधनाचा विषय म्हणजे 12-15 वर्ष करतो आहे जागतिक तापमान घसरण किंवा ग्लोबल कूलिंग या पॅरामीटरवरती माझं सध्या संशोधन चालू आहे। होतं काय आहे की सूर्यावरती सौर ढगांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस कमी होत आलेली आहे आणि साखळींचा जो आपण बरा जो बेरीज घेतली असते ती साखळीमध्ये सौर साखळी ज्या तीव्रतेने निर्माण व्हायला पाहिजे त्या तीव्रतेने निर्माण होत नाहीये। सध्या सूर्यावरती सौर साखळी नंबर 24 संपत आलेली आहे, 21, 22, 23, 24 त्या सौर साखळीचा अभ्यास केला असता त्यामध्ये प्रत्येक वेळेस त्याचं कमतरताच बघितली गेलेली आहे, न्यूनतम राहिलेली बघितली गेलेली आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये पृथ्वीवरती लघुहिम अवतरेल अशा त्या कंडिशन येऊ घातलेली आहे। जागतिक तापमान वाढत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे आणि या ह्याच्यामध्ये होतं काय की सूर्यावरच्या सौर ढगांची संख्या कमी झाली किंवा न्यूनतम पातळी गाठली की त्यावेळेस
विश्वातून येणारे जे सौर वैश्विक किरण जे आहेत कॉस्मिक किरण जे आहेत त्याचा भडीमार आपल्या पृथ्वीवरती होतो बघतो. आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात कॉस्मिक किरण पृथ्वीवरती आल्यामुळं असं दिसत आहे की पृथ्वीवरती विषुववृत्तीय भागामध्ये जे ढग निर्माण होतात त्या ढगांची संख्या देखील खूप वाढते आहे. मग या वाढलेल्या ढगांमध्ये आपल्याला बघितलं गेलेलं आहे की बघितलं जातं की संख्या वाढती आहे विषुववृत्तावरती त्याला ITCZ म्हणलं गेलेलं आहे, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणलं गेलेलं आहे. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगांची संख्या वाढल्यामुळे जागतिक तापमानामध्ये घसरण बघितली गेलेली आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की या मेच्या सुरुवातीपर्यंत आपल्या भागामध्ये गारपीट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, उत्तर भारतात देखील दिल्ली ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर गारपीट झालेली आहे, तर उत्तर गोलार्धामध्ये देखील अनेक ठिकाणी अत्यावश्यक बर्फवृष्टी होते. आणि हा सगळा परिणाम बघितला तर आपल्याला लक्षात येईल की जागतिक तापमानामध्ये घसरण चालू आहे आणि त्याचा परिणाम बघताना आम्हाला जो मान्सूनसाठी आवश्यक असलेले जे घटक आहेत त्यामध्ये इंडियन ओशन इंडेक्स बघितलं गेलं असतं. म्हणजे मी माझ्या एक 3 महिन्यापूर्वीच्या मित्राशी चर्चा करताना म्हणाल होतो एकदा आपल्याला अपेक्षित आहे की बंगालच्या सागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होईल आणि लागोलाग हे असं एक चक्रीवादळ आपल्याला अरबी समुद्रात मिळालं पाहिजे होतं आणि ते परफेक्ट आता या ठिकाणी लागू दिसतंय की अम्फन नंतर निसर्गाची निर्मिती या ठिकाणी दिसून येते आहे. यामध्ये आम्हाला लक्ष घेतलं पाहिजे की ही जी ढगांची वाढलेली संख्या जी आहे ही आम्हाला येत्या काळात देखील वाढेल. आता दोन तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की चक्रीवादळांची नावं कशी ठेवली जातात? चक्रीवादळांच्या नावाकरता एक असं बघितलं जातं की आम्हाला अभ्यासकांसाठी असं एक आहे की चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतर लक्षात ठेवण्याकरता काहीतरी नावं ठेवणं आवश्यक आहे. त्यामध्ये संपूर्ण जगभरामध्ये जे रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजी सेंटर्स आहेत तो 6 आहे आणि 5 रिजनल ट्रॉपिकल सायक्लोन वॉर्निंग सेंटर्स आहेत. त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन असे एक समिती बसवलेली असते. त्यातलं भारतातलं जे नवी दिल्लीतलं रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोल सेंटर जे RSMC म्हणलं जातं हे देखील त्याच्यामध्ये एक मेंबर आहे आणि या सगळ्यांनी एकत्रित येऊन एक असं समिती तयार केलेली असते आणि त्या अंतर्गत आपापल्या रिजनमध्ये होणारे चक्रीवादळांची नावं ठेवली जावीत असे एक ठराव झालेला आहे. त्या अंतर्गत भारताच्या उपखंडाचा विचार केला गेला तर भारताच्या उपखंडामध्ये बंगालचा उपसागर असेल किंवा हिंद महासागर असेल आणि इकडं अरबी समुद्र असेल या ठिकाणी चक्रीवादळ निर्मिती होते. परंतु याला लाभलेला किनारपट्टी लाभलेले जे देश आहे त्यामध्ये मग आपण जर एका देशामध्ये घेतली तर बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युनायटेड अरब अमिरात आणि येमेन हे 13 देश जे आहेत यांनी एकत्रित येऊन त्यांना नावं सुचवावा सांगितले गेलेले आहेत. आणि नुकतंच म्हणजे 2018 समिती बसली होती, 2019 पर्यंत नावं पूर्ण करावी असं ठरल्यानंतर नुकतंच अम्फन जे आहे हे जुन्या लिस्ट मधलं शेवटचं नाव होतं आणि आत्ताचं जे आलेलं निसर्ग जे आहे ती नवीन यादी दिलेली आहे. त्या प्रत्येक 13 देशांनी 13 नावं दिलेली आहेत म्हणजे पुढच्या 169 जी चक्रीवादळ युवती किंवा येतील त्यांची आता नावं पक्की झालेली आहेत. त्यांची नावं आता पुढच्या टप्प्यातलं मी सांगितलं गेलं असेल. आज निसर्ग जे आहे हे लिस्ट नंबर 1 मधलं पहिलं चक्रीवादळ आहे आणि ते बांगलादेशने सुचवलेलं होतं. आणि जी सिक्वेन्स बघितली जाते ती आपल्याला ABCD या पद्धतीने जातात त्या पद्धतीने बांगलादेश पहिला येईल, इंडिया, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युनायटेड अरब अमिरात आणि येमेन या सिक्वेन्सने देशाप्रमाणे त्यांनी दिलेली नावं जी आहेत ती सिक्वेन्स येतील. निसर्गानंतर आता गोटी हे पुढचं भारताने दिलेलं नाव जे आहे हे आता पुढच्या चक्रीवादळाला जाईल. इराणने सुचवलेलं निवार हे पुढच्या टप्प्यातला एखाद्या म्हणजे 30 नंबरचे येईल चक्रीवादळ या नावं दिलं जाईल आणि मालदीवने सुचवलेलं बुरेवी हे पुढच्या चौथ्याला जाईल. नंतर चौकाटे, यास, गुलाब शाहीन, जवाद, असानी, स्ट्रॉंग, मोनरुस आणि मका ही 13 नावं जी येणाऱ्या जे चक्रवादळ नाव आहेत ही ठरली जातील आणि सगळी यादी आता नेटवरती आपल्याला उपलब्ध आहे. साधारणतः ही बरंच अनेक वर्ष चालणारी सायकल आहे. त्या वर्षामध्ये साधारणतः भारतीय उपखंडांवर बघितलं गेलेलं आहे की गेल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये आपल्या भारतीय उपखंडाच्या जी काही समुद्र आहे या ठिकाणी 7 चक्रवादळ बघितली गेली आहेत. हे रेअर आहे.
त्या ठिकाणी सॉरी 8 चक्रीवादळ बघितली गेलेली आहे. जी रेअर म्हणजे खूप विचित्र घटनेमध्ये हे 8 चक्रीवादळ बघितले. 1976 मध्ये देखील ही साधारणतः 6 पर्यंत बघितली गेली होती आणि आता साधारणतः वर्षाकाठी 4 ते 5 अपेक्षित आहेत, 4 ते 5 व्हावेत, पण 19 साली आपण जवळजवळ 8 अनुभवलेली आहे. त्याचा विचार करता जी संख्या का वाढती आहे त्याचं देखील याच्या गावात अभ्यास चालू आहे आणि तो न थांबणारी प्रक्रिया असं म्हणता येईल. तर या निमित्ताने जगातली जी मोठी चक्रीवादळ झाली यातले काही 1-2-3 उदाहरण तुम्ही सांगू शकता? हो, कॅटरिना रेटा असेल आपल्याकडे, आता जे आता बघितलं आपण की आम्फन देखील मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं होतं 1980 दरम्यान. आता प्रिपेअरनेस सिस्टीम खूप तयारी झालेली आहे. आधी आपल्याकडे वॉर्निंग म्हणजे चक्रीवादळाचं सध्या डिमेजरी आपल्याकडे होत नव्हती, त्याला किनारपट्टीवरचे जे मच्छीमार असतील किंवा जे राहणीवान असलेले नागरिक असतील त्यांना सुरक्षित ठेवण्याकडे हलवता येत नव्हतं आणि त्यामुळे मनुष्यहानी खूप मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु आता संपूर्ण अलर्ट देणारी यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळं आपला सुनामी असेल किंवा चक्रीवादळ असेल यामुळे होणारी मनुष्यहानी असेल ही आता मोठ्या प्रमाणात टाळता आलेली आहे आणि आपत्ती देखील कमी करता आलेली आहे. एवढा वेळात वेळ काढून आम्हाला या निसर्ग चक्रीवादळ आणि अनिमित्ताने एकूणच चक्रीवादळाबद्दल जागतिक त्याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगितलं त्याबद्दल नवभारत आणि नवराष्ट्र परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आणि दर्शकांचे दोघांचे आभार. धन्यवाद.